भारतीय जनता पक्षाने जनतेचा विश्वासघात केला. कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार. प्रणिती शिंदे निप्पाणीत काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांचा विजय निश्चित. निप्पाणीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ बेडकीहाळे ते प्रचंड जाहीर सभा. काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. मला पाहिजे आणि लाईट लागला पाहिजे. ते तसं जर नाही झालं म्हणजे तुमचं बटन एकीकडे दाबतंय पण मत दुसरीकडे जाते. म्हणून सतर्क राहा आणि आपला जो पोलिंग एजंट असेल त्याला लगेच तक्रार करा. एक हेच एक मत आहे, म्हणजे ब्रह्मास्त्रच आहे हे आपल्या हातात. खरं तर तसं बघितलं तर ज्याच्यामुळे आपलं कर्नाटकच नाही पण आपलं देश वाचू शकतो. तुम्हाला माहित नाही हे कर्नाटकचंच इलेक्शन नाही, पूर्ण देशाचं इलेक्शन आहे. कारण का कर्नाटक जेव्हा जिंकतो तेव्हा पुढच्या वर्षी आपण देश जिंकतो. आणि ह्या मातृभूमीला, ह्या मातृभूमीला कोणते पंतप्रधान सांभाळू शकत नाही. कोणी जातीयवाद करणारे पंतप्रधान बिलकुल सांभाळू शकणार नाही ह्या मातृभूमीला. ही मातृभूमी ही सर्वधर्म समभावची आहे. ही मातृभूमी ही वसुदेव कुटुंबकम आहे. आपली संस्कृती आहे की आपण सगळ्यांना स्वीकारतो, आपण कधी भेदभाव केला नाही आहे. आणि आपली लोक, तुम्ही कधी धर्मावर मतदान केलं नाही आहे ह्या देशाच्या लोकांनी, कधीच नाही. पण हे जे आहेत ना, आपल्या देशाला आता कीड लागली आहे. कीड या भाजपमुळे आणि या जातीयवाद करणाऱ्या पक्षांमुळे आपल्या देशाला कीड लागली आहे. आणि ही कीड जर मातृभूमीला लागत असेल तर आपण गप्पा बसणार का? या मातृभूमीला जर ठेस पोहोचत असेल तर आपण गप्पा कसे बसणार? या मातृभूमीने आपल्याला एवढे वर्ष सांभाळलंय. काँग्रेसचा नारा विसरू नका. टाईमाई अक्का, विचार करा पक्का आणि हातावर मारा. किंवा न जात पे न पात पे मोहर लगाओ हाथ पे. हे आपले किंवा जब तक सूरज चांद रहेगा इंदिरा तेरा नाम रहेगा. सुप्रिया दत्तकुमार पाटील म्हणाल्या, गोपाळदादा पाटलांचे स्वप्न होते की पुन्हा एकदा काका पाटलांना आमदार केले पाहिजे. ते स्वप्न बेडकेकरांनी पूर्ण करावी असे स्वर्गीय श्री गोपाळदादा पाटील यांची इच्छा होती. ते यावेळी आपण काकासाहेब पांडुरंग पाटील यांना मोठ्या संख्येने वोट देऊन त्यांचा विजय करूया असे बेडकेकरांना वहिनींनी सांगितले. काकासाहेब पाटलांची मुलगी म्हणून नाही तर गोपाळदादांची सून म्हणून. कारण ज्या वेळेला, ज्या दिवशी आमचं लग्न झालं दत्तकुमारांचं माझं, त्यावेळेला बाबांनी माझ्या मम्मीला ते नारळ देताना एक वचन दिलेलं की ती तुझी मुलगी नाही माझी मुलगी आहे. आणि तो शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळलेला आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच माझा सांभाळ केला बेडकातल्या प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक महिलेनं. कारण 2 वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला गोपाळदादांनी सांगितलं की ही माझी शेवटची इलेक्शन आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे. प्रचंड बहुमताने आमच्या पॅनेलला तुम्ही मतदान केला. बाबा प्रत्येक घरोघरी गेलेलं, प्रत्येकानं आपला सगळा मतभेद, समाजातलं कुणाचं एकमेकाबरोबर असलेलं वैरत्व विसरून तुम्ही गोपाळदादांच्या पाठीशी राहिला. माझ्या बाबांचं एकच स्वप्न होतं की त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की काकाला परत एकदा आमदार करायचं आहे. आता आमच्या बेडकेळच्या प्रत्येक बेडकेळवासीवर, महिलेंच्यावर असू दे, पुरुषांच्यावर, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण त्यांचं स्वप्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण 2 वर्ष अगोदर तुम्हाला सगळ्यांना बाबा माझे दिसले असतील किंवा तुम्हाला त्यांचा अंत्यसंस्काराच्या वेळेला तुम्ही उपस्थित नसाल. कारण यावेळी भावी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, राजू पवार, वडर, लक्ष्मणराव चिंगळे सर, उघडे वहिनी, बसवराज पाटील, दत्तकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक अर्गे, माजी तालुका पंचायती सदस्य ताजुद्दीन मुल्ला, शंकरदादा पाटील, जीवन यादव, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, नानासो पाटील, तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शिंगाडे यांनी केले. मोदीच्या विरोधात कोण उभा करू कोण उभा राहील किंवा कोण त्याचा सामना करेल असं मागील 5 वर्षात ते झालं नव्हतं. राहुल गांधींना त्यांनी पप्पू ठरवलं.
पण आता राहुल गांधींची मोदींना भीती वाटायला आरशा समोर उभारल्यानंतर मोदींना आपला चेहरा दिसत नाही तर राहुल गांधींचा चेहरा दिसतो. इतके जे घाबरलेले त्याने एक साधा प्रश्न विचारला राहुल गांधींनी, अदानीकडले 20,000 कोटी रुपये हे पैसे आले कुठून आणि गेले कुठून? लगेच गुजरातचे एका जिल्हा न्यायाधीशाकडून राहुल गांधींनी चुकीचे उद्गार काढले होते म्हणून त्यांना 2 वर्षाची शिक्षा. त्याचा आधार घेऊन त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व लगेच मोदींनी रद्द केलं. ते राहत असलेल्या घरातून बाहेर पडण्यासाठी विनंती केली. विनंती नाही, नोटीस बजावली. ह्याच्या उलट 77ला देशाची सत्ता ही जनता पक्षाकडे आली, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, यशवंतराव चव्हाण विरोधी पक्षनेते झाले, त्यावेळी परत निवडणुका झाल्यानंतर इंदिराजी प्रचंड बहुमत मतानं सत्ता त्यांच्या हातात आली, त्यावेळी त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, यशवंतराव चव्हाण, जगजीवनराम अशा 8-9 लोकांना पत्र लिहून विनंती केली की तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत ते घर तुमच्याकडे राहू दे. ही काँग्रेसची सोच. हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की घरामध्ये जे वीज बिल आहे 200 युनिटपर्यंत वीज सर्वांना माफ होणार आहे. मग ते अमुक जातीच्याला अमुक व्यक्तीलाच नव्हे संपूर्ण प्रत्येक घराला 200 युनिटचं वीज बिल माफ होणार आहे. दुसरी काय, प्रत्येक घरामध्ये कुटुंब प्रमुख महिला जी असेल, कर्ती महिला जी असेल, त्या प्रत्येक महिलेला महिन्याला 2,000 रुपये मिळणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून त्या चेक स्वरूपात प्रत्येक घरपती आपण देऊही आता पुन्हा, आणि महिन्याला 2,000 रुपये प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी खात्यावर जमा होईल. तिसरी गॅरंटी आहे, प्रत्येक व्यक्तीला दरमहा 10 किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. दरमहा 10 किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. आणि कर्नाटक राज्यामध्ये तुम्ही कुठेही फिरलात कर्नाटक बसमधून तर संपूर्ण महिलांना ते मोफत आहे. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट काढायची आवश्यकता नाही. इथून यल्लमला जावा, चिंचणी मायाकला जावा, धर्मस्थळा जावा, बेंगलोरला जावा, मुलाकड सुनेकड जावा, सासूकड जावा, कुठेही जावा, बसमध्ये तुम्ही कितीही फेऱ्या मारल्या तरी तुम्हाला संपूर्ण बस सेवा कर्नाटक सरकारनं मोफत दिलेली आहे. शिकलेला मुलगा घरात असेल, ग्रॅज्युएट आहे, त्याला नोकरी नाही, तर त्याला महिन्याला 3,000 रुपये स्टायपंड द्यायची व्यवस्था कर्नाटक सरकारनं केलेली आहे. जो डिप्लोमा झालेला असेल त्याला 1,500 रुपये देण्याची व्यवस्था केलेली आहे. अंगणवाडी असेल, सहाय्यक असेल, आशा कार्यकर्ता असेल, त्यांचा पगार 15,000, 10,000, 8,000 आणि 7,000 असा त्यांचं पेमेंट वाढवण्यात येईल अशा प्रकारची गॅरंटी हे काँग्रेस सरकारनं दिलेलं आहे. आणि बरेच त्यांच्या अहवालामध्ये आणखीन काही गोरगरिबांच्यासाठी. यावेळी भावी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, राजू पवार, वडर, लक्ष्मणराव चिंगळे सर, उघडे वहिनी, बसवराज पाटील, दत्तकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक अर्गे, माजी तालुका पंचायती सदस्य ताजुद्दीन मुल्ला, शंकरदादा पाटील, जीवन यादव, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, नानासो पाटील, तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ग्रामस्थ, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शिंगाडे यांनी केले.